राज्यात 15 ऑक्टोबर 2024 पासून आचारसंहिता घोषित करण्यात आली आहे. जवळजवळ सर्वच पक्षांच्या उमेदवारी हे जाहीर होताना दिसून येत आहेत. यामध्ये महायुतीच्या वतीने पाचोरा बडगाव विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार किशोर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर त्यांना प्रतिस्पर्धी राहिलेले अमोल शिंदे या बंडाच्या तयारीत आहेत. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार दिलीप वाघ हे देखील इच्छुक होते, परंतु त्यांना उमेदवारी न देता या ठिकाणी वैशाली सुर्वेंशींना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते त्यांना अधिकृत उमेदवारी मिळायला पाहिजे होती, परंतु त्यांना या ठिकाणी डावललेलं आहे. परंतु एक स्वतंत्र मतदारसंघ त्यांचा आहे, कुरंगी बांबरूळ गटामध्ये त्यांची चांगली ओळख आहे. त्याचबरोबर 2009 ते 2014 पर्यंत एक प्रभुत्वशाली आमदार म्हणून त्यांनी काम केलं आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, त्यांच्या काय यानंतरच्या भूमिका असतात. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी आपण दाखल केलेली आहे, आपली भूमिका काय असणार? मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गट यांच्याकडे मी उमेदवारी मागितलेली होती. तसा रितसर अर्ज देखील प्रदेश पातळीवर केलेला होता आणि मला होकारार्थी असा त्या ठिकाणी विषय आलेला होता. परंतु जेव्हा आता काही दिवसापूर्वी ज्या जागा वाटप झाल्या त्या फॉर्म्युल्यामध्ये पाचोरा बडगाव मतदारसंघाची जागा ही उद्धव ठाकरे बाळासाहेब गटांना त्या गटाला सुटलेली आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांमध्ये असंतोष बघून किंवा कार्यकर्त्यांचा जो विषय आहे की महायुतीने देखील आणि महाविकास आघाडीने देखील एकाच कुटुंबामध्ये उमेदवारी दिलेल्या आहेत आणि आम्ही परंपरागत जवळजवळ मी स्वतः 4 राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी केली, 9 केली, 14 केली, 19 केली. आता 3-4 वेळा आल्यानंतर 1 वेळा यश आलं, यावेळेस यश याची खात्री आहे आणि म्हणून आम्ही पक्षाकडे मागणी केलेली होती. परंतु ती जागाच मुळात तिकडे गेल्यामुळे कुठेतरी आमच्या जागेला आमच्या वाट्याला ती जागा आली नाही. म्हणून कार्यकर्त्यांच्या भावनांची सगळी चर्चा करून त्यांचा सगळ्याची चर्चा विनिमय करून आम्ही निर्णय घेतला की आपण अपक्ष या ठिकाणी निवडणूक लढवावी. भाऊ, हा हाय वोल्टेज मतदारसंघ म्हणून याची ओळख निर्माण झाली आहे. या ठिकाणी आपले शरद पवारांशी संपर्क आहेत आणि अजित पवारांचे संपर्क आहेत, तसेच आमदारांचे शिंदेचे संपर्क थेट आहेत. तर आपल्याकडे एक स्वतंत्र मतदार आहे. मागच्या वर्षी आपण 44 हजार मतदान घेतलं होतं. काही जर आपण जर अजून जोर लावला व्यक्ती संबंधावर जर आपण निवडणूक लढवली तर आपला विजय कसा निश्चित होऊ शकतो? निश्चितपणानं गेली 5 वर्ष आम्ही सातत्याने लोकांमध्ये आहोत. लोकांच्या, शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, विविध घटकांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी आम्ही त्यांच्यासाठी आंदोलनं केली. त्यांच्या सगळ्या ज्या काही मागण्या असतील त्या शासनाकडे मांडण्याचा प्रयत्न करा. वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही संपर्कात आहोत. कुणाच्या सुखदुःखामध्ये असेल, कुणाकडे वेगवेगळे कार्यक्रम असतील, त्या ठिकाणी आम्ही उपस्थिती देऊन संपर्क हा आमचा कायम 5 वर्ष राहिलेला आहे. अनेक वर्षापासून आम्ही 70 वर्षापासून आमच्या घरात राजकीय वारसा आहे, त्यामुळे मी कधी नगराध्यक्ष राहिलो, नंतर आमदार राहिलो, वडील 4-5 वेळा आमदार होते आणि माझे भाऊ देखील, पुतण्या देखील पंचायत समिती नगर हे नगरचे होते भाऊ. त्याच्यामुळे आमचा संपर्क शहरासह ग्रामीण भागामध्ये प्रचंड आहे, त्याच्यामुळे कुठे अडचण येईल या निवडणुकीत असं वाटत नाही. या ठिकाणी राजपूत विरुद्ध मराठा असे उमेदवार उभे आहेत. 2 मराठा समाजाचे दिग्गज उमेदवार आहेत, त्यामध्ये आपण देखील एक आहात. तर आणि 2 ते 3 उमेदवार अजून परत उभे राहण्याच्या तयारीमध्ये आहेत, त्याचा तुम्हाला काय फरक पडेल? नाही, असं मी जातीय समीकरण मांडणार नाही, परंतु हे खरं आहे की एका कुटुंबातील 2 एका समाजातून येतात, नंतर डॉक्टर उत्तमराव महाजन आहेत ते माळी समाजातून येतात आणि इतर काही अजून काही इच्छुक असतील काही मराठा समाजातून येतात. त्याच्यामुळे आता चित्र आपल्याला दिसेल, निवडणूक जशी जवळ येईल तसं सगळ्याच जाती धर्माचा समावेश असलेला हा मतदारसंघ आहे. ठीक आहे, मराठा समाजाचं प्राबल्य या ठिकाणी आहे, परंतु त्यानंतर माळी आहेत, मुस्लिम आहेत, इतर ज्या जाती आहेत सगळ्याच, मग छोट्या मोठ्या सिंधी बांधव आहेत, आपले मारवाडी बांधव आहेत आणि मुस्लिमांच्या पोट जाती देखील वेगवेगळ्या त्या ठिकाणी आहेत आणि गुजर समाज आहे, परदेशी समाज आहे, समाज भरपूर आहेत. त्याच्यामुळे सर्व समावेशक असा हा मतदारसंघ आहे आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या समाजाला आपण जवळ करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जो यशस्वी होईल त्याला निश्चितपणानं या ठिकाणी विजय मिळवायला सोपं जाईल. हे होते पाचोरा बडगाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार दिलीप वाघ यांचा सर्व समाजातील विविध प्रकारे त्यांचा सुखदुःखामध्ये संपर्क येत असतो. आपण नक्कीच पुढच्या वेळी भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.